नमस्कार मी ज्ञाना कदम माझ्या कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विखिल आणि बढेकर ग्रुप पॉवर बाय ग्रीन हार्वेस्ट बँक ऑफ महाराष्ट्र चंदुकका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड चितळे फ्लेवर्ड मिल सुधीर माणके लाईट हाऊस बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले आज आपल्या कट्ट्यावरती आलेत <coughs> बाळासाहेबांच्या छत्रछायेतले शिवसैनिक अशी त्यांची ओळख शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसची पकड असलेल्या रायगडच्या पट्ट्यामध्ये शिवसेना पक्ष रुजवण्यात आणि वाढवण्यात भरत गोगावलेंचा वाटा मोठा आहे कोकणामधल्या ग्रामीण भागातला शिवसेनेचा एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं खरंतर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना भरत गोगावलेंनी राजकारणात सरपंच ते आमदार असा प्रवास करून रायगडच्या राजकारणात आपले पाय रोवल्यात सध्या हेच भरत गोगावले राज्यभरात चर्चेत असतात ते त्यांना सतत हुलकावणी देणाऱ्या मंत्रिपद आणि पालकमंत्रीपदामुळे तर शिवसेनेतल्या बंडानंतर प्रतोद मोठी जबाबदारी त्यांना मिळाली पण त्यांच्या पुढच्या राजकीय स्वप्नात नेमकं कोण खोडा घालत आहे सत्तेतल्या नव्या भिडूला सांभाळून घेण्याच्या कसरतीत शिंदे गटाच्या आमदारांकडे दुर्लक्ष होत आहे का ज्यांच्या विरोधामध्ये आजवर भरत गोगावलेंनी राजकारण केलं त्या राष्ट्रवादीसोबत ते, ते जिल्ह्यात आणि राज्यात जुळवून तरी कसं घेतात राज्यातलं राजकारण आणखी कोणतं धक्कादायक वळण घेण्याच्या बेतात वगैरे आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज कट्ट्यावरती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार आपलं मनापासून स्वागत आहे कट्ट्या नमस्कार भरतशेठ आता भरतशेठ म्हणताना भरतशेठ काय प्रकरण आहे भरतशेठ शेठ कसे आहेत भरतशेठ <coughs> म्हणजे आम्ही गोरगरीब जनतेची कामं करतो गरीब लोकांनी दिलेली पदवी आहे माझा काही मोठा व्यवसाय नाही उद्योग नाही धंदा नाही काही नाही आहे परंतु गरिबाने बोलायला सुरुवात केली बरंच सेट शेट, शेट तेच ब्रिदावली पडून गेली पण तुम्ही म्हणालात आता की माझा काय व्यवसाय नाही पण तुमच्या हातातलं ते सगळं सोन्याचंच आहे ना आणि खरंच आहे ना वस्तुस्थिती आहे ती खरंच आहे ते मेहनतीच आहे आणि त्याच्यामुळे बाकी काही प्रश्न आहे नाही परंतु हे घातलं म्हणजे वेगळं काही शेट पण आहे ते वेगळं आहे परंतु आम्ही मनाने शेट आहोत आणि गरिबांचे शेड मी लोकांना नेहमी सांगत असतो की श्रीमंताचं शेड कधी होऊ नये झालं तर गरीबांचं व्हावं फरक काय आहे दोन्हीमध्ये गरीब एवढं आहे श्रीमंताच्या घरी जर गेलो आपण तर ते आपले सगळा बंगला दाखवत बसतात अगदी बेडरूम किचन बाथरूम सगळं हे माझं एवढ्या लाखाचं आहे ते माझ्या तेवढ्या लाखाचं आहे अर्धा तास बंगला दाखवून झाल्यानंतर आता आपण येतो तेव्हा सांगतात पत्नीला अरे चहा ठेवायची राहिली म्हणजे अर्धा तास बंगला दाखवला तेव्हा तुम्ही चहा नाही ठेवायला सांगितली पण तुम्ही गरीबाकडे जा फरक बघा कसं आहे ते गरीबाकडे गेल्यानंतर पहिले आपली संस्कृती आहे बसायला देणार पहिले आपली सवासी नाही ती तांब्यावर पाणी आणून देणार आणि लगेच चहा ठेवणार गावाच्या ठिकाणी आमची परिस्थिती वेगळी आहे जर रात्री उशिरा गेलो तर सांगतील राहा तुम्ही जेव्हा झोपा आणि सकाळी जा सकाळी जर कधी लवकर आपण आलो तर बोलतेला आलात तर ठीक आहे आता चहा झाली थोडी नहारी करा आमच्याकडे कसे आहे भाकरी त्याला नारी बोलतात तुम्ही मुंबईला नाश्ता बोलतात तर तो, तो फरक आहे आणि मग ते भाकरी खाल्ल्याशिवाय कोणाला जाऊ देत नाहीत आणि हा फरक आहे ती आस्था आहे म्हणून आम्ही सांगितलं गरिबाच्या घरी ते घरदार काय दाखवत नाहीत आपली परिस्थिती सांगत नाही आहेत माणूस दाखवतात आणि त्यालाच आम्ही प्राधान्य देतो म्हणून आमच्या घरी जास्त गरीब लोक येत असतात आत्ता पण मी आपल्याकडे यायला निघालो इकडे मला थोडा वेळ झाला तीनचा टायम दिला होता परंतु मला दोन तास लेट झाला एवढी गर्दी होती आदिवासी समाज असेल इतर काय गरीब समाज त्याला जी काय शक्ती काय मदत करायची आहे कोणाचं आजारपणाचं असेल कॉलेज हायस्कूलचं काय मदत असेल कुठं मुख्यमंत्री सहाय्यता निधाची मदत करायची असे करत करत आमचं चालू म्हणून बऱ्याचशे आहेत बाकी असं मोठा व्यवसाय व्यवसाय काय नाही एम आय डी थोड्या दोन तीन गाड्या आहेत आपल्या ट्रॅव्हलच्या चालतात बरं दोन तीन ट्रॅव्हलच्या गाड्यांच्या जोरावर एवढं होतं सांगितलं तुम्हाला प्रेम असलं तर काय होऊ शकतं तुमच्याकडं <coughs> माणुसकी असणं गरजेचं आहे आणि माणुसकी असल्यानंतर काय कधी कमी पडत नाही आहे तुमचे निय हे असे पण म्हणजे आता तुम्ही ज्यांच्या छत्रछायामध्ये वाढलात ते बाळासाहेब असतील उद्धव ठाकरे असतील एकनाथ शिंदे असतील यांच्यापैकी कुणीही असं काही घालताना कधी बघितलं नाही आहे तुमच्यावर हा कुणाचा प्रभाव आहे कशामुळे तुम्हाला हे सगळं सोन्या नाण्यांनी मडवून फिरावं असं काय माणसाला वेगवेगळे शोक असतात थोडक्यात आम्हाला हा शोक होता आणि त्याच्यामुळे थोडंसं वेगळं पण वाटत होत बाळासाहेब ते पण कधी कधी माझ्या ह्याला हात लावायचे आणि सांगायचे म्हणजे मुश्किल कारण मी दरवेळेला वाढदिवसाला माझ्या त्यांच्या आशीर्वाद घ्यायला जायचो मातोश्रीवर तेव्हा साहेब आम्हाला मी तर एकदा आता त्यांच्या समोर आदरांनी खाल, खाली मला कधी खाली बसू दिलं नाही बोललं नाही मी तुला खुर्ची दिलेली आहे ना ती खुर्ची बसायचं तू म्हणजे एवढी आत्मीयता आपुलकी त्यानंतर एकदा शरद पवार साहेब पण आले होते मागच्या चक्रीवादळ झालं कोकणामध्ये मी त्यांच्या बरोबर होतो त्यावेळेला त्या मागच्या ह्याच्यात त्यावेळेला पण त्यांनी मला विचार काय रे तुला अवघडत नाही का अवटळत नाही का तुला साहेब आता सवय झालेली आहे ते नसलं तर मला मग अवघडल्यासारखं होतं असं थोडकं मग रात्री काढून ठेवता का हे नाही काढून ठेवत अच्छा हे अंगठ्या आणि चैन एक आहे छोटीशी काढून बरं आता सगळ्या महाराष्ट्राला जो पडला आहे की तुम्ही मंत्रिपदासाठी शिवायला टाकलेले कपडे कोट कोट तो प्रत्यक्षात कधी येणार आणि प्रत्येक खेपेला मंत्रिमंडळ विस्तार होणार वगैरे अशा चर्चा सुरू झाल्या की तुमचं नाव येतं आहे काय अडचण येते काय तुमच्या मते तसं जर आज जर पाहायला गेलं तर अडचण आम्हीच करून घेतली कशी शिंदेसाहेबांनी <coughs> काय अडचण केलेली नव्हती शिंदेसाहेबांनी आम्हाला लिस्टमध्ये घेतलं होतं माझं पहिल्याच यादीमध्ये नाव होतं परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेला आम्ही एकाच एक जास्त संख्या वाढली आणि त्यावेळेला साहेब थोडेसे विचारमग्न झाले की आता काय करायचं कारण नऊ लोकांना द्यायचं आणि आम्ही दहा ते अकरा लोकं अगदी टाईट पोझिशनमध्ये उभे आहोत आणि ते पोझिशन पाहिल्यानंतर मग साहेबांनी मला विचारायचे काय करायचं हो वर्षे, वर्षे हो मी मी तर बोलले ठीक आहे आता मला वाटलं नव्हतं ना की एवढे वर्ष दीड वर्ष जाईल ते मला वाटलं तर एखाद्या महिन्यामध्ये परत विस्तार होईल आणि त्या अनुषंगाने मी बोलू मी थांबतो तुम्ही अडचणीत दिसताय तर बोल मला थांबणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने मग मी थोडा थांबलो आणि ते आत्तापर्यंत थांबलो नाही पण आता मध्ये राष्ट्रवादीची म्हणजे तुम्ही वेटिंगमध्ये असताना मध्ये राष्ट्रवादीची गाडी जोडली गेली तर त्याच्याबद्दल एक काहीजण त्याचा अनालिसिस युक्तिवाद काय ज्याला आपण म्हणू तर त्या असं म्हणतात की शिंदे गटातले आमदार जे फार त्रास देत होते त्यांना जमिनीवर आणण्यासाठी राष्ट्रवादीला बरोबर घेतलं नेमके त्रास आम्ही कोणाला देत होतो तुम्ही सगळेजण इतकं बोलत होता काय काय का चाललं होतं सगळ्या सरकारला वेठीला धरलं होतं हे चुकीचं आहे असं कधी का आमच्याकडनं शब्द आले की आम्ही त्याच्यामध्ये अग्रेस्यू झालो आहे किंवा आम्ही काय फडणवीसांना काय बोललो आहे शिंदेसाहेबांना काय बोललो आहे किंवा अनेक काय कोणाला काय जर बोललो असलं तर आम्हाला एखादं उदाहरण द्या असं काय नव्हतं आम्हालाही कल्पना होती की राज्याचं राजकारण चालवत असताना जे काही नेते मंडळी आहेत त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या जर तुम्ही आम्ही जर समजून नाही घेतल्या तर नेमकं कोण घेणार हां शिल्लक आहेत त्यांची मागणी करत होतो हा जर शिल्लक नसतील मंत्रिपदाची तर आम्ही कशाला के मागणी केली असते हा मुद्दा होता पण मग अजूनही आशावादी आहात शंभर टक्के का असावं अच्छा पण ते म्हणजे काही तुम्हाला दूर दूरपर्यंत असं कुठं दिसतंय का की आता ते होत आहे होणार आहे होऊ घातलंय देयाउसका बी भलावर नाही उसका बी भला, भला अच्छा हे म्हणजे तुम्ही जर असं म्हटलं की नाही दिलं तरी आनंद आहे प्रश्न नाही ना मग आता एक वर्ष वर्षच गेलंय ना आमचे नेते अडचणीत येऊ नये हे आमची भातधार आहे मुख्यमंत्र्यांना कुठं अडचण होऊ नये त्यांना समोरच्यानी कोणी बोलू नये की आमच्यामुळे त्यांना काय त्रास होतोय संघटनेवरती काय अपघात होतोय असं होऊ नये ह्या आमची त्याच्यात पाचमागी भूमिका आहे आत्ता जेव्हा पालकमंत्री पदाच्या सगळ्या घोषणा झाल्या तेव्हा रायगडच्याबद्दल आदिती तटकर यांना ते मिळेल असं अपेक्षा होती ते नाही मिळालं ह्याच्याकडं तुम्ही कसं बघता ह्याच्याकडे प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आम्ही थांबलो गेलो त्याच वेळेला आम्ही साहेबांना सांगितलं होतं की रायगडचं पालकमंत्रीपद हे आपल्याकडं राहावं भले ते मी आलो तर मला मिळेल तो भाग वेगळा आहे पण जोपर्यंत आम्ही येत नाही तोपर्यंत पक्षाकडं राहावं आणि ते आत्तापर्यंत राखलं गेलेलं आहे मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याशी माझी कमिटमेंट झालेली आहे की त्यावेळेला भले बरेचशे अजून दोन महिने पुढं लेट होईल काय होईल पण जे पालकमंत्रीपद आहे ते शिवसेनेकडे असावं त्याचं कारण तीन तीन सहा आमदार आम्ही आहोत युतीमधले आत्ता आले आमच्याकडे सातवी सातचा मतदारसंघ आहे म्हणजे सात विधानसभा आहेत त्यापैकी तीन शिवसेनेचे आहेत तीन शेका आपल्या सॉरी भारतीय जनता पार्टीचे आहेत मग काय असावं आणि त्या तीन आमदारांनी आणि आपल्या तीन आमदारांनी माझी शिफारस केलेली आहे हे आत्तापर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राखलेलं आहे त्याच्यामुळे ते झालं आणि तटकरे यांनी पण ते समजून घेतलेलं आहे त्यांनी काय फार मोठं हट्ट केलेलं अशातलं वाटत नाही आहे पण त्यांनी पण सांगितलं मिळालं तर ठीक आहे नाही मिळालं तरी काय हरकत नाही पण म्हणजे मागे तुमचं ते विधान खरं फार चर्चेत आलं होतं की बाईनं काम करणं आणि पुरुषांना काम करण्यामध्ये फरक पडतो आणि त्यामुळं आदिती नको तो विषय असा नव्हता आता ठीक आहे मीडियावाले तुम्ही म्हटलं की काही शब्द पाचशे फूटचे वगळता आणि तसेच मधले ठेवून ते चालवतात हो तर प्रश्न दोन होता आम्ही हो सांगितलं होतं की आम्ही सातपैकी सहा पुरुष आहोत याच्यामध्ये आत्ताच्या मतदारसंघामध्ये या रायगडच्या आणि रायगडच्या किल्ला असल चौदार तळा स्वामी समर्थांची शिवतर्गळ्या असल तानाजी समाधी समाधीस्थळ असेल हरिहरेश्वर असेल गणपती पाली असल किंवा मढचा गणपती असल कान्होजी आंग्रेंची समाधी असेल एवढं दैतिप्यमान साम्राज्य आहे आणि त्या ह्याच्या अनुषंगाने आम्ही काम करतो आहे त्यामुळे आम्हाला असावं हा त्यातलं आमचं सांगण्याचं तात्पर्य होतं ह्याने सांगितलं महिला चालणार नाही पुरुष चाल असा काय प्रश्न नव्हतं तुम्हाला तसं म्हणायचं नाही आहे काय म्हणायचं कारण आहे आता तुम्ही ता, ता hmm. हो तर सरकारने आता महिलांना तेत्तीस टक्के महिलांना प्राधान्य देत आहेत पुढच्या टर्मला कोणाची दांडी गुल होईल आज नाही सांगू शकत त्यात आमचे पण असू शकते काय सांगावं त्याच्यात मग तर तेहतीस टक्क्यामध्ये जर हे आले तर त्यामध्ये काय घडू शकतं बरंच शेट तुमचं मन मात्र खूप मोठं आहे म्हणजे तुम्ही शिंदेवर अन्याय होईल आणि ते अडचणीत येतील म्हणून तुम्ही तुम्हाला मिळणारं मंत्रिपद आपल्या मित्राच्या गळ्यामध्ये घातलं म्हणजे तुमच्या इतका मोठा माणूस मी काय बघितलेला नाही पण मला सांगा की राष्ट्रवादीची गाडी मध्ये घुसली त्यांना नऊ मंत्रीपद मिळाली त्यावेळी वाईट नाही वाटलं तुम्हाला साहेब प्रश्न असा आहे मी रायगडच्या पायथ्याचं राहणारा मावळ आहे शिवाजी महाराजांचा इतिहास अत्यंत कमी वयामध्ये बोलतो ना घोळून प्यायला आहे त्या तत्वाने चालणारा मी एक कार्यकर्ता आहे तानाजी मालुसरेंनी जो इतिहास घडवला की आदिलगीन कोंढ्याण्याचं आणि मग माझ्या रायबाचं मुलाचं लग्न आठ दिवसावरती आलेलं होतं कुठचा बाप सांगाल की आज लग्न पार करून नंतर येतो पण त्यांनी तसं नाही ना केलं त्यांनी सांगितलं की पहिला माझा राजा अडचणीत आहे तो अडचणीत जाता कामाने लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशंदा मरता कामाने त्या उक्तीप्रमाणे आम्हाला कुठंतरी जाणीव झाली जर आमचे शिंदेसाहेब जर अडचणीत आले तर मग आमच्या आमदारकीला उपयोग काय हा त्यातला मतेचा अर्थ होता आणि त्याच्यामुळे साहेबांची त्या वेळची जी काय वस्तु पाहिल्यानंतर आम्हाला जाणवलं ठीक आहे काही अशा घटना घडतात का त्या अजरामर होतात इतिहासामध्ये म्हणजे राजकारणामध्ये आमची नोंद होऊ शकते हे तुम्हाला सांगत नाही पण माझा प्रश्न त्या पुढचा आहे की नऊ जण मध्ये आले ना तुमच्या आडवे आले ते आत्ता आले मग तेच सांगतो त्यांचं सा मंत्रिपद तुम्हाला मिळू शकलं असतं तुम्हाला असं नाही वाटत की आपल्यावर अन्याय झाला राष्ट्रवादीला काय घ्यायची गरज नव्हती हे आमचं म्हणणं झालं आमच्या सगळ्या आमदारांचं झालं बी जे पीचं पण आमदारांचं झालं पण जे काय आमचे दोन नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिकडं बोट केलं की रिकामं आपण ऐका ना तसं नाही सांगतो कारण येणारे पुढचं जे काय राजकारण आहे त्या राजकारणासाठी जे काय फाशे टाकले गेलेले आहेत त्याच्यातनं हे घडलेलं राजकारण आहे आणि ते हिताचं राजकारण आहे असं आम्हाला वाटतं आहे आम्ही ते समजून घेतलेलं आहे आणि अजून जे काय चौदा मंत्रिपद आहेत कधी आता नवरात्र देवीला साखर घालतोय काय तिला शेवटचं साखर घालतोय देवीला की बोललो आता तू पावलीस तर पाव पावजा महाराष्ट्र या मुद्द्यावरनं आणखी एक मध्ये तुमचं तेही विधान खूप गाजलं की जेव्हा मंत्रीपद द्यायची वेळ आली तेव्हा तुमच्याच काही सहकार्यांनी ब्लॅकमेलिंग केलं माझी बायको मला सोडून जाईल किंवा माझ्या घरी प्रॉब्लेम होईल एक तर अशी काही ब्लॅकमेलिंग असं करून खरंच मंत्रीपद आपल्या राज्यातून भेटा काय जो तिथला प्रकार झालेला होता साहेबांकडे मी होतो आम्ही सगळे तिथे उपस्थित होतो त्यावेळेला अनावधाने तिथले काय जे घटना घडल्यात त्या आम्ही स्पष्टपणे सांगितल्यात त्यात त्यात बोलल्यानंतर मग त्याची वेगळी चर्चा होती आणि आमचे देते मंडी मग थोडी जमली होतात मला सेट कशाला आपण बोलायचं त्यावेळेस कृपा करून तुम्हाला माहिती आहे तुम्ही न समजल्यासारखं समजू नका तुम्हाला, ना ना तुम्हाला नावं पण माहिती आहेत घटनाही माहिती आहे आणि सगळं माहिती आहे कारण आम्ही त्यावेळेला बोललेलो होतो असं नाही की कधीच बोललो नाही मी तर आता ते परत रिपीट करू नका एवढी माझी विनंती त्यांच्या मनात मग असं ब्लॅकमेलिंगचा वगैरे विचारण्यात आला की अरेपदा नको असतात मॅडम प्रश्न असं झाला मी मगाशी सांगितलं माणसाकडं तुमच्या जर नियत नीतिमत्ता आणि नित नित नियत आणि नी, नीतिमत्ता नी ही जर चांगली असली ना तर मग अशा गोष्टी घडतात जर तुमची जर प्रवृत्ती जर बरोबर नसेल तर मग तुम्ही ब्लॅकमेल काही करू शकता आणि आम्हाला तसं काय करायचं नव्हतंच कारण आम्ही संघर्षातून आलो आहे मगाशी साहेबांनी मला सांगितलं चर्चेमध्ये तुम्ही खरोखर मा आमच्या घरी कोणी राजकारण नव्हतं काही नव्हतं ग्रामीण भागातला एक शेतकऱ्याचा मुलगा पोटापुरती शेती दोन चुलते मुंबईला आमचे वडील दुसरे चुलते आजोबा आमची सगळी फॅमिली गावी शेती करणार मी सतरा वर्ष मुंबईला होतो मुंबईमध्ये वादिवाद भानगडी गँगवार ह्या सगळ्या झाल्यामुळे वडील वारले ब्याऐंशीला मी गावी गेलो आणि प्रचंड मेहनत घेतली आणि ती जाणीव आम्हाला इथं आहे आणि मग काय आलं एकदा गरीब आत्मीयतेने येत असतो शेट माझा मुलगा आजारी आहे माझी पत्नी आजारी काय ह्या अनुषंगाने झालं आणि मग मी गावचा सरपंच मला गावाने केला बिनविरोध सरपंच त्यावेळेला केला मी इकडं शिवसेनेचं काम करत होतो मी सतरा वर्ष मुंबईला होतो कुठं राहायचा तुम्ही घाटकोपर पडेल चौक झोपडपट्टीत राहायचो चाळीत नंतर मग चुलत्यांच्या इकडे बिल्डिंगमध्ये गेलो आणि मग मी तुमचं ते जे बालपण होतं ते कसं होतं म्हणजे मी गावी तिसरीला नापत झालो पिंपळवाडी शाळेमध्ये नापास झाल्यानंतर ना... कसं नापास केलं हो तुम्हाला काय तिसरी नापास केलं हो म्हणजे असं झालं तर शिक्षक कडक होते असे रुलाने हाता फटके मारायचे आम्हाला आठवण आहे आता एक थाप्पड मारली तर आई पदर खोचून शाळेत जाऊन ते सराला विचारते त्यावेळेला तशी परिस्थिती नव्हती तिसऱ्याला नापास झाल्यानंतर चुलत्यांनी माझ्या इकडे मुंबईला आणलं मुंबईला आणल्यानंतर मी नववीपर्यंत शाळा शिकलो नवीला नापास झालो थोडा स्वभाव वेगळा होता भांडखोर टप्पोरी म्हणजे थोडी प्रकारे हां थोडी रग होती अंगात आणि मग भानगडी करायला सुरुवात झाली पण तुम्ही मारामार्या त्या वयामध्ये कशासाठी करायचा करायचं म्हणजे जोडीवाले भेटले जसे साथ भेटली तसे बाद झाली पण काय मुद्दा काय असायचा भांडायचा मुद्दा काय तर दहा बारा लोक एका जी काय जरा रागाने बघितलं का अरे ठसून देतोस का पहिली स्टाईल होती ना त्यानंतर मग अशा वादिवाद इकडं तिकडं त्यानंतर बाकी काही भांडणी नव्हत्या टाटा पॉवर खाल नाही टाटा पॉवर खालची जागा होती गौरीशंकरडीत ते पूर्ण पन्नाघर त्या थोडं आम्ही अडवायचो आणि आम्ही तीन हजार पाच हजार रुपयाला त्या जागा देऊन टाकायचो गरीब लोकांना ते बोलले सेट आम्हाला राहायला जागा नाही माझ्या या रूम एवढी जागा अडवली पाच हजार तीन हजार दिली त्यावेळेला जागा कोणाची टाटा पॉवर खाली वायर गेले ना ते मोठ्यात जी गव्हर्नमेंटची एम एस सी गव्हर्नमेंटची जागा ते अडवायचो आणि द्यायचो आम्ही आम्हाला थोडे पैसे मिळायचे परंतु त्यांना कधी वादवाद व्हायचे त्या भानगडी हो पण एक केलं आम्ही आम्ही जवळजवळ बऱ्याचशा लोकांना जागा दिल्या पण आम्ही एकी जागा ठेवली नाही आजी मुंबईत घर नाही आमचं पण का असं का केलं आप, आपले एक जागा गावी, गेलो गावी बी निघून या वाजेवर मुंबईत एखादी जागा होती जागा मोठी जागा होती पण त्यावेळेला गावी तिकडे गेलो दुर्लक्ष इकडे मोठी घ्यांगवार उसळली मग लग्न केलं चौऱ्याऐंशी मध्ये बायको समाजातलीच बायको पटवली तिला असं कोण बायको देऊ शकत नव्हतं भानगटखोर आणि गेली ती लक्ष्मी निघाली आणि मग गावी जाऊन आम्ही सेटल झालो थोडा मग सांगितलं धंदा हे तुमचं बंद झाल्यानंतर सांगतो मी आम्हाला अंदाज आला म्हणजे काय काय लय धंदे केले आणि त्यात प्रचंड मेहनत केली आणि मग त्याच्यात त्यातल्या जे खूप धंदे केले त्यातला कुठला तरी असेल ना की जो सांगण्यासारखा असेल एखादा तर असेल <laughs> <laughs> लाकडाचा केला कोळश्याचा केला खैर लाकूड होतं त्यांचा केला गरिबाला त्याला मोलमजुरीला लावलं गावचे लोक आमचा तो जोडधंदा समजतात झाडाची वाढ झाल्यानंतर ती जर तुम्ही तोडली नाही तर तो ते झाड म्हातार होत संपून जातं त्याला तोड केले तर एका झाडावरती चार चार झाडं फुटतात परत ही प्रक्रिया आहे त्या जंगलाची त्याच्यामुळं लोकांना थोडा धंदा होतो त्यांना बाजाराला पैसे मिळतात जे आदिवासी आहेत काम करत आहेत त्यांना बिझनेस मिळतो त्यांना आम्हाला थोडे पैसे मिळायचे असे आम्ही मेहनत करायचो आणि त्यानंतर पंचायत समितीला मी उभा राहिलो पंचायत समितीला अपक्ष मी उभा राहिलो तिथं काँग्रेसचं वातावरण जास्त होतं शिवसेनेकडनं का नाही उभं राहिला नाही त्यावेळेला ते तेवढं शिवसेनेचं प्राबल्य नव्हतं नव्वदच्या टायमाला ग्रामीण भागात नंतर पसरलं पण एवढं नव्हतं आणि त्या वातावरणानुसार <coughs> <coughs> काँग्रेसकडे मी तिकीट मागितली मला दिली नाही त्यांनी ती त्यांची मक्तेदारी असायची काँग्रेसवाल्यांची तुम्ही तर तुम्ही ताई हे असे तुम्ही बोलू आम्ही काम करणारे आहोत ग्रामीण मग आमचे लोक सगळी एकवटली बोलली नाही तुम्ही उभे राहा मला अपक्ष उभा केला अपक्ष उभा करून मला त्यांनी निवडून आणलं निवडून आणल्यानंतर मग परत ते झालं व परत प्रभाकर मोरे आमदार झाले आणि मंत्री पण झाले पंचाण्वच्या वेळेला तेव्हा मग मी परत जॉईन झालो शिवसेनेला आणि मग मी तिकीट मागितली जिल्हा परिषद मला त्यांनी तिकीट दिली मी निवडून आलो मी सलग दोन वेळेला जिल्हा परिषदला निवडून आलो एकदा पशु खात्याचा सभापती झालो नंतर अर्थ आणि बांधकाम खात्याचा सभापती झालो काम करण्याला संधी मिळाली मधले दोन टर्म आरक्षण पडलं महिलांचं मग माझी सौभाग्य होती तिला केलं कारभार आम्हीच चालवायचो तर अशा प्रकारे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद सभापती आणि नंतर दोन हजार चार पाचला प्रभाकर मोरे पडले मानेक जगताप तिकडनं निवडून आले आणि मग मला थोडी संधी मिळाली काम करण्याची प्रभाकर मोरे मुंबईला येऊन थांबले मग मी काम करत 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 लोकांमध्ये मिसळलो आणि नवीन मतदारसंघाची पुनर्रचना झाली पहिले दोनच तालुके होते महाडपोलातून मला मानगावचा काही भाग त्याच्यामध्ये जॉईन झाला तो हे करत मला सामोरं जावं लागलं मला लोकांनी पहिल्या आमदारकीला स्वतः वर्गाने काढून पैसे दिले फार काही पैसे आमच्याकडे नव्हते आणि त्याच्यानंतर मला लोकांनी निवडून पण आमच्या मतदारसंघाचा इतिहास होता तीन हजार बत्तीसशे पस्तीसशे अठ्ठावीसशे असा आमदार यायचा जायचा पडायचा मला पहिल्याच वेळेला लोकांनी चौदा हजार मतांनी निवडून दिलं काम करायला लागल्यानंतर मग मी जमिनीवरनं चालायला लागलो जमिनीवरनं चालत होतो काय आमदार झाले तर हवेत चालतात आम्ही जमिनीवरूनच चालायला लागलो मतदारसंघातनं जाताना कधीही गाडीच्या काचा लावत नाही आम्ही एशी असो देशी असो काही असो हां <laughs> गाडीच्या काचा खाली छोटी मुलं जरी जायला लागली ते आईला सांगतात ते बरेचसेच चालले बरेचसे बोलतात बरेचसेच चालले हा एक आमचा मोठेपण आहे त्यानंतर कार्यकर्ता भेटला तर मग गाडी थांबायची थोडी विचारपूस करायची कुठं चाललं त्याला समाधान होतं आपल्या आमदारांनी गाडी थांबून आपल्याला विचारपूस केली त्यानंतर पंच्याण्णव टक्के लग्न कार्य माती बारसं पोरांचे वाढदिवस हे शक्यतो चुकवायचो नाही आमचे विरोधक बोलायचे त्यावेळेला माहीत पहिल्या वेळेला उभं राहिलं बोललं की कार्य माती बारसं पाचवी वाढदिवस करून आमदार होता येतं काय आणि मी जेव्हा चौदा हजार निवडून आलो तसा खटकान खाली बसला तो काय आणि मग त्याला कळायला लागलं की अरे आपली चूक झाली किती रात्री जरी आम्ही उशिरा झोपलो तरी सकाळी लवकर उठणं ग्रामीण भागातली लोक येतात पहिल्या इष्टीने त्यांना सामोरं जाणं काम काय असतं एखादा तहसीलदारला फोन लावायचा आहे पॉलिटिशनची काय वाद्य होत आहे काय बोललो तशी मग एखाद्याला मदत करायची आहे अनेक काही काम आहेत दोन पाच मिनटाचं कामाला चार तास कशाला बसवा तो चार तास बसला का कंटाळला का तो शिव्या देऊन जाणार तो त्याच्या मनात ठेवणार लवकर उठून पाठवला तू शुभेच्छा देणार तू त्याच्या कामाला निघून गेला विरोधकांचा तो फायदा आम्हाला चांगला झाला आणि त्याच्यामुळे पहिल्या टर्मला चौदा हजार दुसऱ्या टर्मला एकवीस हजार तिसऱ्या टर्मला पण मला एकवीस हजार पाच पाच पक्ष एकत्र आले माझ्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय शेतकरी कामगार पक्ष अनेक काही होते त्यावेळेचे काही मित्रपक्ष इकडं तिकडं असे पाच पक्ष एकत्र आणि आम्ही एकटा एकत्र पण आमची खात्री होती हे अजून चार पक्ष त्याला जुळले तरी पण जोपर्यंत आमची नियत चांगली आहे नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत आम्हाला हरवू शकत नाहीत हा माझा आत्मविश्वास होता आणि म्हणून मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही तुमच्यापर्यंत तुम्ही तुमचं काम करा तुम्ही आमचं काम करू पण म्हणजे तुमची महत्त्वाकांक्षा काय होती मंत्री होणं का मुख्यमंत्री होणं नाही मुख्यमंत्री कसा होईल मंत्रीच नाही झालं तर मुख्यमंत्री कसं होईल नाही आपल्याकडे उदाहरण आहेत ना पण म्हणजे पूर्वीचं स्वप्न काय होतं आमदार होणं होतं आमदार होणं होतं मंत्री होणं होतं कारण एवढे दिग्गज मंडळी पुढे आहेत मुख्यमंत्री म्हणजे चुकीची स्वप्न पाहू नयेत आम्ही मंत्री मंत्रिपदाचं स्वप्न कधीपासून पडायला लागलं मागच्या टर्ममध्ये कारण आम्ही त्यावेळेला निवडणूक लढून आलो त्यावेळेला त्याही वेळेला आम्ही तीन तीन लोक होतो तरी पण आम्हाला त्यावेळेला मागच्या वेळेला मिळायला पाहिजे होतं पण त्यावेळेला उद्धवसाहेबांची मर्जी होती बोलो ठीक आहे आणि सांगितलं होतं का उद्धवसाहेबांना की मंत्री करा म्हणून हां आमची लोकं सगळी आली होती जिल्ह्यातली त्यांनी सांगितलं होतं की भरत शेटना संधी द्या ठीक आहे त्यांच्या संख्येनुसार नाही देता आले आम्ही मान्य केलं म्हणलं चलो काम करू बघू काय अभिनय नाही तो आगी पण तुमच्या आयुष्यामध्ये मागचं सरकार गेलं उद्धव साहेबांचं सा, आणि शिंदे शिंदेसाहेबांचा सा, तुमच्या आयुष्यात काय फरक पडला फरक तसं काय नाही नाही पण काय म्हणजे तेव्हाही तुमचं सरकार होतं आताही तुमचं सरकार आहे आता प्रतोष झाला तेव्हा तेव्हा म्हणजे माणसांचा जो फरक आहे माणुसकीचा तो शिंदे साहेबांमध्ये आणि उद्धव साहेबांमधला फरक आहे उद्धव साहेबानी जर त्यावेळेला जी काय आत्मीयता आपुलकी आहे ही जर थोडी ठेवली तर असं पण घडलं नसतं म्हणजे यालाच जोडून प्रश्न आहे की तुम्ही आता तुमचं मतदारसंघातली ओळख सांगितली ती अख्ख्या रायगड जिल्ह्यात आहे कुणाचं बारसं असो वाडदिवस असो भरतशेठ त्या मत आपल्या मतदारसंघात ते प्रत्येकाच्या घरी जाणार बरं हे आजचं नाही हे गे गेल्या कित्येक वर्षांपासून मी स्वतः सतरा वर्षांपासून बघितलं आणि आता तुम्ही तिसऱ्या टर्मचे आमदार झाल्यावर पण ते सुरूच आहे तुम्ही ग्रामीण भागातले फार पैसा नाही फार शिक्षण नाही लोकांमधली ओळख ही अशी आणि जेव्हा तुम्ही मातोश्रीवर यायचात त्यावेळेस कधी असं वाटलं की ग्रामीण भागातल्या तुमच्यासारखी ओळख असलेले आमदार आणि शहरी सुशिक्षित व्हाईट कॉलर आपण म्हणू असे आमदार यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जायची आणि जे चित्र गेल्या सहा महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं तुम अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ओळखायला लागला ते जर तुम्ही सहा महिन्यांपूर्वी त्याचा कधी विचारही करू शकला नसतात बदल होता काय आलं <coughs> मुद्दा असा आहे महानगरपालिकेमधले जे काय आमदार होते ते त्यांना थोडीशी थोडी जास्त जवळीक होती काय होतं माहिती नाही कारण महानगरपालिका ही तुम्हाला माहिती आहे उद्धवसाहेबांना जास्त प्रिय होते आणि ते असणार तर कारण आम्ही नाही सांगू शकत तुम्हा लोकांना सगळ्यांना कळत <coughs> नाही पण आम्ही पण शिवसेना वाढवली जिवंत ठेवली कमी केली हे त्या नेत्याने पाहायचं असतं की ज्या वेळेला पडलेली सीट होती प्रभाकर मोरे तीन वेळेला आमदार होते एकदा मंत्री होते आणि ते असताना पण ती सीट पडली ती सीट पडल्यानंतर ती सीट त्याला पुन्हा ताकद देऊन आम्ही आणली म्हणजे आम्ही काहीतरी मेहनत केली असताना ना आम्हाला घरात बसून कोणी दिलं आहे का नाही झालं तर मी मला हे सांगितलं मी एकदा आत्ता जर सुरुवात केली तर माझ्या सव्वा दोनशे ग्रामपंचायती तोंडपाठ सांगू शकतो साडेसहाशे ते सातशे गावं वाड्या ह्या मी रवाजाच्या टोकापासून ते पळचेलच्या टोकाभर नव्वद किलोमीटरचं अंतर आहे माझ्या मतदारसंघाचं मी मग हे सांगितलं <clears throat> सव्वा दोनशे ग्रामपंचायती साडेसातशे गावं वाड्या वस्त्या आहेत साडेनऊ जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत एकोणीस पंचायत समिती आहेत एक नगरपालिका एक नगरपंचायत आहे आणि नव्वद किलोमीटरचं अंतर उभं आहे आणि आडवा असा आहे ते वेगळा आहे जवळजवळ पावणे तीन लाख मतदार आहे आणि साडेतीन लाख लोकसंख्या आहे एवढ्यानं आम्ही सामोरं जातो कार्यकर्ता एकदा आमच्या जवळ आला का तो परत आमच्याकडनं तुटत नाही शक्यतो कारण त्याप्रमाणे आमची टीट घरी कोणी गेला जरी आम्ही नसलो तरी तिथं चहा पाणी नाश्ता हे आमची वस् पद्धत आहे भले काम शंभर लोक आले नाही होणार पण त्यांना आपुलकीची बस दिलं त्यांना आता ते नाश्त्यामध्ये ग्रामीण भागात काय फार वेगळं नाही देत आम्ही चिवडा देतो चहा देतो त्यांची विचारपूस केली जाते मी नसलो तर आमची पत्नी असते का असलं काम बाबा थोडेफार काय त्यांना मदत करायचं आम्ही फोन करून सांगतो की लोक आले त्यांना तू मदत कर मी ज्यावेळेला मुंबईला इकडं असतो तेव्हा माझं निम्म काम ती करत असते म्हणजे टोटल या सगळ्याची ओळख मातोश्रीवर ठेवली जात नव्हती किंवा काही आत्ता सर्वच गोष्टीतही ओपन नाही आम्ही करू शकत शेवटी काही जाणीव ज्याला बोलतात ते बाळासाहेबांनी जे आमच्यावर कृपा आशीर्वाद केला नसता तर आम्ही ह्या स्थितीत नसतो धरून झाला कारण <coughs> साहेबांनी बाळासाहेबांनी जे आम्हाला प्रेम दिलं ते वेगळं होतं मी सांगायचो ना अगदी बाळासाहेबांच्या बाजूला आम्हाला बसवायचं माझा एक फोटो तुम्हाला दाखवाल की फेस टू फेस बोलणं विचारपूस करणं आणि साहेबांना कसं आहे काही ना काहीतरी मस्करीत बोलणं हसवणं हे साहेबांचा स्वभाव होऊन काय तर अशा ज्याने आमची जी आपुलकी होती मातृ ती वेगळी होती त्यातला काही पाठ साहेबांनी जर जपला असता ना तर हा जी परिस्थिती नसते तुम्ही बाळासाहेबांबद्दल बोलताना आवाज भरून आला तुमचा असे काही त्यानंतर क्षण बाळासाहेबांनी विसरू शकत नाही ना नाही नाही त्याच्यानंतर म्हणजे बाळासाहेब गेल्यानंतर मग असं काही घडलं का की ज्याने अपमानित झाल्यासारखं वाटलं वाईट वाटलं किंवा हे क्षण इथे नव्हतं काही हो काळ पाहिजे काही काळ तसं नव्हती वस्तुस्थिती कारण साहेब गेल्यानंतर जी परिस्थिती होती आणि जे त्या कुटुंबावरती प्रसंग आले जे काय आले त्याला आमच्यासारख्याने लगेच काय करणं बरोबर नव्हतं त्यामुळे आम्ही जीव तोडूनच काम करत होतो की असं नको की बाळासाहेब गेल्यानंतर संघटना संपला असं बऱ्याचशा लोकांनी वल्गना केल्या होत्या त्या आम्ही फोल ठरवल्या आणि आपण पाहिलंच त्या की पहिल्याच ह्याच्यामध्ये आपले किती सदस्य निवडून आले दुसऱ्या जेजात किती आले म्हणजे हा प्रकार होता आणि तो केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या नावाचा ते मगाशी तुम्ही हातातल्या त्या तुमच्या कड्याच्याबद्दल <coughs> ब्रेसलेटबद्दल बोलताना बाळासाहेबांच्या हातामध्ये रुद्राक्ष असायचं तर तुम्ही म्हणालात ते काहीतरी काय बाळासाहेब काय म्हणाले होते त्याच्याबद्दल आम्हाला ते मस्करी बोलायचे काय रे हे कसं काय तुला पिळवतं काय आहे तुला सवय आहे आम्ही सांगायचं बोलतो साहेब आता सवय झालेलं आहे पण ते कसं होतं काय काय आत्ता तुम्ही काय लोकांकडे पाहता तेवढे मोठे तोडे घालायचे ते एवढं इथपर्यंत ते सोन्याचे घालायचे हे कसं थोडं डिसेन धरा सुटसुटी पाच पाच बोटं अंगठ्या घालायच्या तसं नाही ना ती बोटं रिकामी ठेवायची काही कारण असतं गुंतवली तर मग कसं कशासाठी ठेवायला लागतात काय पद्धत आहे ना म्हणजे काय अति तिथं माती प्रत्येकाची ठरलेली असणं गरजेचं आहे म्हणून आम्ही लिमिट ठेवलेली आहे बाकी काही मंत्रिपदाच्या साठी वगैरे काही अंगठ्या मंत्रिपदासाठी अंगठ्यांची तशी आवश्यकता नाही देवधर्म करतो पण प्रसन्न होत नाही असं बघतो आम्ही काय देवाला साकडं घालून म्हणजे माझ्या व्यतिरिक्त <coughs> आमचे जे चाते आहेत ना ते किती नवस करतायत काय सांगतायत किती ते महाराज लोक फोन करतात शेट आत्ता होईल नंतर होईल बोलो जेव्हा होईल तेव्हा फोन कर बोलो <coughs> आता करू नकोस बोलू आता सगळ्यांचं थांबलं आहे तुम्ही कर पण तुम्हाला एक सांगतो जे नशिबात आहे ना ते कोण हिरावू शकत नाही आणि तुमच्या नशिबात नसलं तर कोण देऊ शकत नाही हे धरून चालायचं हुई था हुई था हुई था हुई। हुई हुई। ते जे सांगितलंय ना जेव्हा होईल तेव्हा होईल नाही होईल वेळेच्या आधी काय मिळत नाही मिळेल तेव्हा बरोबर आलेलं टाकलं ना असं म्हटलं गेलंय सकाळी जर कोणी नाश्ता दिलं काय दिलं तर नाकारायचं नाही आता मग दिवसभर जेवण मिळत नाही तशी आमची स्थिती झाली अच्छा पहिल्यांदा नाकारलं ते जरा गडबड झालं आता सगळे मला टोस्ट आहेत तुमचं सामाजिक राजकीय कर्तृत्व सांगितलं अगदी स्वतःच्या तोंडाने सांगितलं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कोणी फेमस केलं असेल तर त्या माणसाचं नाव आहे अजित पवार तुम्ही कोकणात माहिती होतात तुम्ही मुंबईत माहिती होतात पण राज्यभर तुम्हाला फेमस केलं अजित पवारांनी तुमचं आणि त्यांचं नातं काय काय नडता तुम्ही त्यांना आणि आता तुम्ही देवधर्म करताय म्हणताय पण अजित पवार नावाच्या ग्रहाला तुम्ही प्रसन्न केलेत का आता ते उपमुख्यमंत्री आहेत हो उपमुख्यमंत्री त्यांनाही कल्पना आहे त्याने सभागृहामध्ये नागपूरला मला सांगितलं मिश्किलपणे चे ज्यावेळेला तुमचं मंत्रिपदाची शपथ असेल तेव्हा कुठे मी कुठेही जरी असलो तरी मी तुमच्या शपथविधीला येणार असं त्यांनी स्वतः नाही पण त्यांनी हेच सांगितलं की शिंदेंचे आणि माझे संबंध आहेत तुम्ही फार नडताय मला हे पण त्यांनीच तुम्हाला सांगितलं नाही ठीक आहे नडतोय म्हणजे काय आहे शब्दशब्द शब्द, चर्चा व्हायची त्याच्यावरती थोडी क्रिया प्रतिक्रिया व्हायची नाहीतर असं काय वैयक्तिक आमचं काय आहे त्याच्यामध्ये तेव्हा ते विरोधी पक्षामध्ये होते आम्ही सत्ताधारीमध्ये होतो आता आम्हाला पण कुठं थोडंसं तुमच्यासारखं मीडियावाल्यांनी घ्यायला पाहिजे ना समोर आणायला पाहिजे तो आम्ही काही ना काहीतरी बोलत राहायचो बाकी काय परत तुम्हाला मी तुम्ही गुवाहाटीला बसलेला असताना तरी म्हणता मीडियावाले लक्ष देत नाही याला काय अर्थ आहे मीडियावाले फेमस करायसाठी बोललो बोललोच केलं फेमस <laughs> तुम्ही <clears throat> आता प्रसन्न करायला काही केलं का आता उपमुख्यमंत्री नाही हे बघा मी मगाशी सांगितलं तुम्हाला आत्ता जर असल तर नवरात्रीच्या जवळपास चर्चा चालू आहेत त्यामध्ये घडल चौदा मंत्रिपद शिल्लक आहेत त्यामध्ये काय मुख्यमंत्री ते दोन्ही उपमंत्री वाटप करतील त्यामध्ये आमचा नंबर लावतील झालं तर नाही झालं तर आपलं काम करत राहायचं शेवटी ज्या जनतेने निवडून दिलं आहे त्याला कानाडोळा करायचं नाही कारण त्यांच्यामुळे आज आम्ही आमदार आहोत जरी नेत्याने आम्हाला तिकीट दिली काही झालं तरी निवडून निवडून देणारे कोण आहेत ती जनता मी मंत्री असलो काय आणि नसलो काय त्यांच्यामुळे मी आज आमदार आहे एवढी जाणीव ठेवून चालेल त्यांचे कामं करत राहायची आणि मगायचे सांगितलं घोरगरिबाचा आशीर्वाद आहे तो वाया जाणार नाही आज नाही उद्या हो चमत्कार होईल तुमच्या मते सरकार कसं चा। <laughs> हो। हो। चाललंय चांगला बर चाललंय काय तुम्हाला अडचण वाटते नाही तुम्हाला काय तुम्हाला अडचण नाही काय पण तुम्हाला चाललंय का नाही म्हणत बरं का म्हणताय बरं आणि अर्थ एकच नाही होत कसं नाही चांगलं चांगलं असतं बरं बरं असतं असं म्हणा तुम्ही शब्द तुम्हाला म्हणजे सरकारकडनं ज्या अपेक्षा आहेत तुमच्या मग तुम्ही आता लोकांमध्ये असता त्या होत आहेत का सर आत्तापर्यंत जो आमचा काळावधी हा सव्वा वर्षाचा होऊन गेला त्याच्यामध्ये एवढी प्रचंड कामं झालीत की मतदारसंघामध्ये असा गाव नाही की तिथं आम्ही काम केलं नाही मी मागा सांगितलं आमचं सह्याद्रीच्या डोंगर भागामध्ये असणारी काही गावं आहेत तिथपर्यंत आम्ही रस्ते पोचवली पाण्याच्या योजना केल्या सभामंडप केली शाळागृह झाल्या अंगणवाड्या झाल्या बरेच काही आपवाद जर सोडलं तर आत्ता आम्ही जवळजवळ जो मला आहे अठ्ठ्याण्णव टक्के गावं मी रस्त्याने जॉईन केलेली आहेत हे आत्ताच्या आपल्या सरकारमध्ये केलेली आहेत आणि आम्ही जी कामं आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतायत त्याच्यामुळे चांगलं चाललेलं आहे याबद्दल धूमा मला किती फंड मिळाला गेल्या दीड वर्षामध्ये बराचसा फंड मिळाला आत्ता मला जवळजवळ बांधकाम खात्यामध्ये म्हणजे त्यामध्ये वेगळे हेड आहेत त्या सगळे मिळून पाहिलं तर जवळजवळ तीनशे कोटीच्या वरती मला तो फंड मिळाला जल जीवन मिशन पाण्याच्या योजनेमध्ये जवळजवळ दीडशे कोटीच्या वरती तो फंड मिळाला त्यानंतर जे बंधारे बांधतो आपण नद्यांना त्या ह्याच्यावरती धरणं छोटी मोठी ते जवळजवळ दीड एकशे कोटीचे मिळाले आत्ता परवा मी एकच पूल एकशे बारा कोटीचा घेतला जो दासगावचे तिथून पलीकडे तीन चार तालुक्याला आम्हाला तो अटॅच आहे आणि पलीकडे एक आमच्या इकडून महाडवरनं असा वळसा घालून परत जायचं बोललं तर चौऱ्याऐंशीचा फेरा बोलतात तसं जायला लागायचं तो ब्रिज झाला तर तिथून मुंबईवरनं का लगेच पाच मिनटामध्ये ते आपल्या गावात जातील जो असा अर्धा पाऊन तास फिरून जायला लागायचं आणि त्यानंतर तो खेडला जॉईन होतो आवा... दापोलीला जॉईंट होतो मंडणगडला होतो तिकडं पोलादपूरला एक मनं जातो आणि आमचा तो सगळा भाग त्यामुळे एकशे एक बारा कोटीचा एकच पूल आत्ता परवाच्या अधिवेशनात आतापर्यंत तुम्ही जे सांगितले त्याच्यानुसार सातशे बारा कोटीची कामं तुम्हाला शंभर टक्के मिळाली तर मग हा आता म्हणजे बाकीच्या अनेक आमदारांना असं मिळालं नसेल म्हणजे मागच्या खेपेला तुमचीही तक्रार होती की आम्हाला फंड मिळत नाहीत या खेप्याला आता बास आता नको अशी भावना झालेली आता किती कामात होईल होईल तसं काळांतरित होईल आता आम्ही दोन तीन मोठी कामं आत्ता शोधात आहोत एक मला पुण्याला जोडणारा महाडवरनं एक रस्ता घेतो आहे मडेघाटातून जो शॉर्टकट आहे वेल्ला तालुक्यामध्ये निघतो आणि वेल्ला तालुक्यात ता निघाला तर इकडून भोरवरनं जाण्याला जे पंचवीस तीस किलोमीटरचं अंतर वाचू शकतं आणि त्याच्यामध्ये आम्हाला जवळ होईल त्यानंतर तिकडून एक कुडपन मार्गे महाबळेश्वरला एक जॉईन करतो त्याला मंजुरी दिली मी म्हणजे सरकारने दिली मी मागणी केली त्याला तर मला पाच कोटी ह्या वर्षी दिलेत अजून मी पुढच्या वेळेला दहा पंधरा कोटी त्याच्यामध्ये मागतो म्हणजे तो जॉईंट होईल म्हणजे कसं आहे महाबळेश्वरून आले का प्रतापगड प्रतापगडानं का तिथं कुडपणला यायला एक रस्ता आहे वरदायनी माता देवी आहे तिथं तर तिथून आम्हाला जवळ आहे मग तिथून आमचा तो कुडपण एक भाग असा आहे की त्याच्यात सगळ्या डोंगर रांग आहेत आणि खोल दऱ्या आहेत एक भीमाची काठी म्हणून तिथं आहे की त्याला भीमाची काढ्या अशी उंच सोळकं आला आहे थोडी सपाटी आहे कुठंच बाजूला काही नाही आहे त्याला वर जायला काही नाही तर ते असे वेगवेगळे तिथं आहेत धबधब्यात आणि तिथं मिनी महाबळेश्वर टाईप जागा आहे तर तिथून आलो तिथं का परत खाली उतरलो तर उंबरटला जाऊ शकतो तानाजी मालुसरेंच्या समाधीच्या तिथं तानाजी मालुसरेंच्या समाधी तिथनं आलो का परत आमच्याकडे येऊन शिवतर गळेला जाऊ शकतो रामदास स्वामींची शिवतर गळे पाहायला तिथून परत आलं तर चौदर तळा आहे महाडला हा ते आहेत ते नाही तक्रार काय ते करून द्यावं काय करतील बरेचसे असं आहे की कट्ट्यावर तुम्ही आल्या आम्हाला वाटलं काहीतरी खुसखुशीत सांगाल तुम्ही आपल्याला काही सांगतच नाही आम्हाला ते ऐकून आता त्याने आता केलं नाही अजून काय सांग ते म्हणजे तिने म्हणजे दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री हातात हात घालून काम करतायत सगळ्यांचं जर व्यवस्थित चाललंय तर फुकटची तक्रार नाही करायची जो चुकत नाही त्याला पर... चुक का म्हणा जो पर्यंत आणि चुकल त्याला आम्ही चूक पण बोलणार आहे ते असं नाही आम्ही काही हे करणार पण जोपर्यंत चुका होत नाहीत किंवा काय होत नाहीत आणि सरळ चाललंय तर आपण वाकड्यात का पण जेव्हा अजितदादा आले तेव्हा अस्वस्थता होती ना एक मोठी बैठक झाली होती आणि त्या बैठकीत मग नंतर वृत्तपत्रात बातम्या छापून आल्या होत्या की दोन आमदार एकमेकांमध्ये भिडले शिंदेसाहेबांना जाब विचारला ते काय झालं होतं नक्की नंतर आहे असं काही झालं नाही हे जे काय पसरवलं गेलं किंवा काय मी स्वतः साक्षीला होतो आता तो किस्सा सांगायचा राहिला मी सुरतला होतो माझी मिटिंग होती सुरतला एक आमचे कार्यकर्ते आणि मला अचानक फोन आला सचिन जोशीचा बोला शेठ तुम्हाला बोलवलं आहे अरे बोललो उद्या आलो तर ना का ते बोलले नाही बोल आज आहे मी खुश झालो <laughs> मला वाटलं हां तर मी बोललो काय आहे का त्या बोलले नाही मग प्रभाकरला फोन केला बोललो साहेबांच्या नेहमी जवळ असतो ना बोलो प्रभाकर काय रे काय हालचाल चालू आहे का बोलो मला निरोप आला आहे साहेबांचा ते बोल तुम्हाला बोलवलं आहे का ते बोलो हो मला आणखीन हुरूप आला <laughs> बोलवला आहे का बोलतोय <laughs> आणि मला सात वाजता मी तिथनं नऊला सॉरी जेवलो आणि नऊला निघालो सुरतवरनं सकाळी इथं मी पाचच्या दरम्यान पोचलो थांबलो तिथं हॉटेलमध्ये आणि आंघोळी करून पाहुणे झाला गेलो बघितलं गे तर तुमच्याला बातम्या चालू काय साहेब थोडे विचारधीन होते बोलो त्यात आम्ही आठ दहा आमदार होतो रामदासबाई होते दादा होते शंभूराजे होते उदय होते मी होतो लट संजय होता असे आम्ही आठ दहा लोक होतो साहेब होते आणि मग तिथं ते त्यांची फोनवर सगळे त्यांच्या बैठक चालली होती दादांची आणि mm. त्यांनी आम्ही बोललो जय महाराष्ट्र <laughs> <laughs> आम्हाला समजलं मी बोल ह्यासाठी बोलवलं का बोल आम्हाला बोला मी उद्या आलो असतो mm. तर आता आम्हाला वाटलं की बोल एवढा अर्जंट निरोप आला आहे तर बोल कदाचित आमचा नंबर लागतो वाटतं पण ते असं घडलं ठीक आहे त्यावेळेची वस्तुशी होती <laughs> नाही हे उद्याची जी काही घडामोडी होणार होत्या त्यासाठी कदाचित साहेबांना वाटलं असेल की आम्ही जवळची माणसं असावी असं नको की आम्हाला काय माहिती नाही सांगितलं नाही असं नको कदाचित म्हणून साहेबांनी सांगितलं तुम्हाला सगळ्यांचं म्हणणं त्या विषयाच्या बद्दल काय घ्या त्यांना बरोबर असं होतं का काही वस्तुस्थिती आम्हाला पटली जी चर्चा झाली साहेबांची आमची त्यामध्ये कारण हे जे तिघ जण एकत्र येत होते पुऱ्या ताकदीनेचे त्याचं थोडं जे महाराष्ट्र बऱ्याचशे काय वस्तुस्थिती कारण आकडा तर तुम्हाला मिळाला होता पुन्हा वर्ण चाळीस घ्यायची काय गरज होती तुम्हाला हे देशाचं राजकारण लक्षात आलं का पुढची असणारी रणनीती राजकारणामध्ये आणि खेळामध्ये कधी काय घडल हे कोणीच तुम्ही आम्ही सांगू शकत नाही त्यातलं उदाहरण आहे आम्हाला कोणालाही वाटलं नव्हतं आणि स्वप्नात पण नव्हतं वाटलं म्हणजे असं म्हणायचं का की अजित पवारांना घेणं ही लोकसभेची अपरिहार्यता होती ती तर ती तजवीज आहे असं म्हणायचं जवळजवळ महाराष्ट्राच्या राजकारणाचा बळी नाही कशाला बळी दिला कुठं बळी दिलं कोणी म्हणजे आम्ही तर आहोतच ना सगळे बळी आता राजकारणाचा बळी नाही जाऊ शकत असं आहे की राजकारणात कोणच कोणाचा मित्र नसतो आणि शत्रुप नसतो बरोबर तुम्ही ज्या राष्ट्रवादीला कंटाळून एकनाथ शिंदे आणि तुम्ही सगळे गुवाहाटीला गेलात त्यानंतर कालांतराने राष्ट्रवादी तुमच्यासोबत आली भविष्यात असं काही चित्र दिसू शकेल का की उद्धव ठाकरे आणि तुम्ही परत एकत्र दिसू शकाल कारण का आपले निम्मे आमदार उद्धव ठाकरे यांच्या आजही संपर्कात असल्याची बातमी चर्चा, चर्चा।, चर्चा सगळं आहे तर असं काय होऊ शकतं का आजच नाही आम्ही काय सांगू शकत परंतु मी मग सांगितलं राजकारण आणि खेळ ही दोन बाबी अशा आहेत याच्यामध्ये काय घडल कोण सांगू शकत नाही हे पुढचं आजच कोण काही सांगू शकत नाही आहे परंतु शिंदेसाहेबांचा जो स्वभाव गुण आहे तो फार वेगळा आहे आणि की असं नाही की कोणाला अडचणीत टाकणं किंवा त्यांना मदत करणंच हाच त्यांचा स्वभाव गुण आहे तुम्ही कुठल्याही प्रसंगात असा आणि तुम्ही त्यांना सांगा शिंदेसाहेबांना शिंदेसाहेबांनी नाही मदत केली असं आम्हाला एखादं उदाहरण द्या मग तो बिचारा कोणी का असं ना आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे समाधानी आहोत त्यामुळे एवढी काय फार मोठी हे करायचे कारण नाही पण तुमच्यासाठी मातोशीची दारं उघडी असतील असं तुम्हाला आशादायी चित्र वाटतंय का उद्धव ठाकरेंकडून किंवा काय मी मगाशी सांगितलं शरद पवारांच्या बद्दल बाळासाहेब काय बोलायचे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण आता ते समीकरण बदललं त्यामुळे मी सांगतो राजकारणामध्ये कधी कधी काय घडल हे आज तुम्ही आम्ही कोण नाही सांगू शकत त्यामध्ये राजकारण आहे त्यामध्ये एवढं काय गांभीर्य घ्यायचं काय कारण नाही आता फक्त काँग्रेस तेवढी यायची बाकी आहे तुमच्यामध्ये तेवढं एकदा झालं की आम्ही डोळे मिटायला मोकळे तुम्हाला काय वाटतं येईल काँग्रेस <laughs> काँग्रेस नाही ना त्याचे काही लोक येऊ शकतात <laughs> लक्षात आलं काँग्रेस कशी आहे नाही यामध्ये एक तो राष्ट्रवादीचा मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही सगळे बाहेर पडला तेव्हा तुमचा मेन आक्षेपाचा मुद्दा तोच होता की ज्यांच्या विरोधात इतकी वर्ष आपण लढलो त्यांच्यासोबत आपण सत्ता उपभोगतोय पुढच्या देणार आता काय परिस्थिती वेगळी नाहीये तुमच्या मतदारसंघात स्पेशली तुम्ही कायम राष्ट्रवादीच्या विरोधात लढलात आता त्यांच्या सोबत राजकारण करताय उत्तर काय त्यांना आमची आवश्यकता पहिली येणारे खासदार की नंतर राष्ट्रवादीला राष्ट्रवादीचे खासदार आहेत सुनील तटकरे त्याच्यामुळे आम्ही चार आमदार हे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे होते कारण दळवी एक मी दोन रवी पाटील बी जे पीचे तीन आणि योगेश कदम चार आणि तिकडं जे आहेत भास्कर जाधव हे उबाडा गटाचे आहेत म्हणजे ते वेगळे हे फक्त ते आदित्यताई तटकरे ही एक आमदार तिथली आहे त्याच्यामुळे पहिली जी काय आवश्यकता आहे ती आमचे आहे मग भले जो युतीचा उमेदवार कोणी देतील त्याला आम्हाला सामोरं जावं लागणार आहे आणि आम्ही ते जाऊ आता युतीमध्ये तिघाने चालायचं ठरलंय तर त्याप्रमाणे चालणार म्हणजे तटकऱ्यांना खासदार बनवायला तुमचं काही ठरलंय जागा वाटपाचा चर्चा म्हणजे तुम्ही पालकमंत्री पदाचा एक आग्रह किंवा हट्ट म्हणू आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे केला तसं आपल्या मतदारसंघातनं लोकसभा विधानसभा उमेदवारी कोणाला हवी याच्याबद्दल तुमचा से किती महत्वाचा आहे ज्यावेळेला साहेब म्हणजे अजितदादा हे आमच्याबरोबर आले नव्हते आत्ता युतीमध्ये त्यावेळेला आमचा दावा होता त्याच्यावरती कारण ती सीट आनंद गीते हे अगोदर लढलेले होते दोन वेळेला रायगडच्या ह्याच्यातून ते निवडून आले होते आणि चार वेळेला रत्नागिरी लोकसभा मतदान आचे सहा वेळेला गीतेसाहेब निवडून आलेले होते त्याच्यामुळे ती सीट तशी आमचीच होती शिवसेनेची परंतु शिंदेसाहेब फडणवीस साहेब किंवा जी काही कोर कमिटी का आमची ठरवल कोणाला उमेदवारी द्यायची त्यावेळेला ते आम्ही स्वीकारणार मग ते कोणालाही देऊ म्हणजे खुल्या दिनानं जसं मंत्रीपद तुम्ही सोडलं तसं खासदारकीची ती सीट पण सोडायची तयारी आहे शिवसेनेची नेते मंडळी आदेश देतील तो आम्ही पाळणार मग ते कोणाला का देऊ हो द्या दे? उद्या जरी त्यांनी तटकरे साहेबांना सांगितलं बी जे पीला सांगितलं किंवा आमच्यापैकी कोणाला सांगितलं तरी आम्ही ते लढू परंतु युतीमध्ये बसून जे एकाचं नाव येईल त्याला आम्ही निवडून आणू जे पात्र अपात्रची सुनावणी सध्या सुरू आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली देखील सुरू आहे उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टातून वारंवार पिटिशन करत आहेत आणि तुमच्यावर एक अध्यक्षांवर प्रेशर तयार होतं असं एक चित्र दिसतंय अशी चर्चा आहे की भाजप तुमचा या परिस्थितीमध्ये सुनावणीमध्ये गेम करू शकते अशी चर्चा आहे तर यामध्ये नेमकं तथ्य काय आहे आपल्या सोळा आमदारांच्या पात्र अपात्रच्या सुनावणीत आपण पात्र होणार अपात्र होणार त्यावर पुढे मुख्यमंत्री पदाचा जो काही प्रसंग होईल त्यासाठी राष्ट्रवादीला जुळवाजुळव केली आहे की काय काय नेमकं तुमचं मत एकदम संयमी उत्तर देऊ नका मगपासून बॅकफुटवर फ्रंटपुट वर या नाही फ्रंटपुटवर मी नेहमी असतो बॅकफोडवरती जायचं काय कारण येत नाही आहे कारण काय आहे आता तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला दाखवणार आहे देशाला दाखवणार आहेत ते त्याप्रमाणे चालणं गरजेचं आहे लक्षात आलं का हे जे काय आत्ता आहे सुनावणीमध्ये काही घडलं तरी आम्ही सामोरं जायला तयार आहोत त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे जी वस्तुस्थिती आहे तोच न्यायनिवाडा होणार आहे की असं नाही तुम्ही आम्ही कोण बोलून काय होणार आहे का नाही होणार ना त्यामुळे ती आमची सगळी तयारी ठेवलेली आहे आम्ही त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे आणि तयारी काय ठेवली आहे जे काय तुम्ही सांगितलं पात्र अपात्र जो निर्णय आहे त्या निर्णयाला आम्हाला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे आम्ही त्याची काळजी करत नाही आहे मी मगाशी सांगितलं ना दिया उसका बी भलावर नाही दिया उसका बी भला पण आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही पात्रतेकडे आहोत अपात्रतेकडे जाणार नाही आहे कारण त्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे ती आमचे सगळे तज्ज्ञ मंडळी लढतायत लढवतायत आणि चाललेलं आहे बस बाकी काय काळजी करायचं जेव्हा हे सगळं घडत होतं त्यावेळेला कुठं मनामध्ये अशी म्हणजे अशी शंका होती की अरे आपण असं बाहेर पडायचा प्रयत्न करतोय फुटायचा किंवा बाहेर निघायचा वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करतोय तर याच्यामध्ये कदाचित आपण अपात्रही होऊ शकू मुळामध्ये हे जे बंड हा जो उठाव होता तुमचा तर तो फसू शकतो अशी त्यावेळेला मनामध्ये कुठेतरी भावना असेल ना काही नाही जे आम्ही पूर्ण विच्छाशक्ती बाळगून आम्ही बाहेर पडलो माझे एक मन आहे पाण्यात उतरल्यानंतर किती खोल आहे ते घाबरायचं नाही पाण्याला मग तुम्ही कशाला राजकारण नाही करायचं र असं जर घाबरून राजकारण करायचं असेल तर जे काय होईल ते आम्ही रायगडचे मावळे आहेत शिवाजी महाराजांच्या रायगडच्या पायथ्याखाली असे घाबरणारे कोण आयरे गरे नाही आम्ही आहेत त्यामुळे काय होईल होऊन बाद ह्याच्या पलीकडे काय होईल जनतेला माहिती आहे ना जनतेची आम्ही जे काय मनामध्ये शिरलेलो आहोत ते काढणं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे तुम्ही इतर कायद्याच्या कानूनमध्ये तुम्ही काढू शकता पण जनतेच्या मनात न काढू शकता आणि आम्ही काय केलं आहे बाळासाहेबांची शिवसेना चालवतो आहे आम्ही काय बाळासाहेबांचं नाव घालून आम्ही पुढं चाललो आहे का साहेबांच्या वडिलांचं नाव लावून आम्ही चाललो आहे का आमच्या कोणाच्या वडिलांचं नाव लावून चाललो आहे आम्ही बाळासाहेबांची जे काही विचारधारा आहे ती घेऊन आम्ही पुढं चाललेलो आहोत की त्या विचारधारेला सगळ्या जनतेने स्वीकारलेलं आहे हां आज धनुष्यबान आम्हाला मिळालं आहे बाळासाहेबांनी प्राप्त केलं शिवसेना नाव बाळासाहेबांनी प्राप्त केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी बाळासाहेबांचं नाव घेतल्यास आम्ही पुढं पाऊल टाकत नाही मग आम्ही नेमकं काय करतो आहे दोन भावांचं नाही पटलं आम्ही बाजूला झालो एवढंच फरक आहे नाही पण याच्यामध्ये तुम्ही धनुष्य घेऊन उभे आहात बाळासाहेबांचं नाव घेऊन उभे आहात ते बाळासाहेबांच्या मुलासमोर बाण बाण रोखला आहे तो बाळासाहेबांच्या मुलासमोर आणि त्यांच्या शिवसेनेसमोर तर हे कुठं याची काही उलघाल होती का मनामध्ये काय नाही त्यात काय उलगाल होण्याचं कारण आहे जे आता सगळेच काय बाळासाहेब ठाकरे होऊ शकतात का सगळेच काय आनंदी घे होऊ शकतात का, का, का। नाही ना तसं आहे पण तुमच्या याच मुद्द्यावरती उद्धव ठाकरेंचा खूप मोठा आक्षेप आहे ना की तुम्ही माझ्या वडिलांचं नाव का वापरताय पूर्ण महाराष्ट्र वापरतोय एक ते, ते वडिलांचे साहेबांनी काय सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांनी तुमची काय जायदाद असल तुमची काय प्रॉपर्टी असेल ह्याच्यावरती आम्ही कुठं कोण हक्क सांगतो आहे का पण जी काय शिवसेना जी काय हळूहळू थोडी वेगळ्या दिशेला चालली होती तिला परत वेगळ्या दिशेला आणण्याचं काम शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जर होत असल तर त्याला अडचण काय तुम्ही आत्तापर्यंत खूप कामं केली तुमच्या लेखी तुम्ही सगळ्यात उत्तम ज्याचं तुम्हाला खूप समाधान आहे असं तुम्ही काय केलं आत्तापर्यंतच्या आमदारकीमध्ये आत्तापर्यंतच्या आयुष्यात असं तुम्हाला वाटतं मी मग हे सांगितलं मी शहरापासून मा बिरवाडे म्हणून आमचं एक छोटं शहर आहे तिथपासून मी पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती गावामध्ये राहत होतो त्या गावामधून पूर्वी रस्ते नव्हते त्यावेळेला फक्त उन्हाळी एस टी चालायची पाऊस पडला का एस टी बंद कुठलीच गाडी जाऊ शकत नव्हती त्यावेळेला आम्ही डिलेवरीची जर महिला असेल किंवा आजारी पुरुष असेल तर त्यांना ते डोलीमध्ये किंवा तो डाळ असतो त्याच्यामध्ये आम्ही आठ आठ लोकं चिकट असायची वाट त्यातून सावरत सावरत घेऊन घ्यायचं ते जाणीव आम्हाला होती आणि त्यातून मी खरं म्हणजे या राजकारणामध्ये जास्त इन्वॉल्व्ह झालो आणि असा गाव नाही आता की तिथं आमच्या कारकिर्दीमध्ये रस्ता नाही मला एक समाधान आहे एक पंच्याहत्तर वर्षाला देशाला स्वातंत्र्य होऊन मानगावला एक बडदेमाच म्हणून गाव आहे पूर्वी तटकरे साहेबांच्या मतदारसंघातलं होतं त्यानंतर समीकरण ह्याच्यात आलं त्याच्यामध्ये माझ्याकडे आलं ते मग तो रस्ता मी गेल्या वेळेला केला मी स्वतः गाडी घेऊन गेलो पंचवीस तीस घरांचंच गाव आहे घरात सगळी मुंबईला आमचे चाकरमाने घरात म्हातारा म्हातारी गाडी घेऊन मी गेलो पहिला रस्ता केल्यानंतर कच्चा रस्ता त्याने अक्षरशः मला नमस्कार केला डोळ्यातून आनंद असू आले माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी देण आहे आत्ता तो रस्ता मी पूर्ण ह्या वेळेला डांबरीकरण कराल आणि बारमाही गाडी त्याने तिथं जाईल कारण मी त्या रस्त्याला एकदा एक चालत जाऊन आलो होतो तेव्हा मला ती जाणीव होती मी एक कोट रुपये फक्त कच्चा रस्ता बनवायला त्याला दिलेत एक कोट रुपये शासनाचे तर अशा काही बऱ्याचशा गोष्टी आहेत की माझ्या डोंगर भागात असणारी गावं आम्ही ते अशी कनेक्टिव केलीत की आता लोक मोटरसायकल रिक्षा फोर व्हीलर सगळे गाड्या जाऊ शकतात माझं लक्ष सारखं ते तुमच्या हातातल्या तुम्हाला वेळ तोळ्या येऊ शकतो ते हा किती तोळ्याचं आहे ते हे आता वीस तोळ्याचं आहे वीस तोळ्याचं आहे चेन पंचवीस काय म्हणजे आहे ते तुला सांगतो ना खरं सांगावं माणसाने खोटं सांगून परत त्याला एक खोटं लपवण्याला दुसरं खोटं बोलावं लागतं नाही पण काय आनंद मिळतो त्यातून तुम्हाला सांगितलं प्रत्येकाला वेगवेगळं व्यसन असतं आम्हाला थोडं हे व्यसन असं समजा आम्ही दारू पित नाही सिगारेट ओढत नाही सुपारी खात नाही पान खात नाही चहा पित नाही बाकी शोक काही नसल्यामुळे आम्हाला हा एक शोक है है। जो पूर्वीपासून आहे पण तुम्हाला तो कुणाकडून तुम्ही घेतला ते नाही सांगितलं अजून तुम्ही को कोणाचं बघितलं होतं असं की ते आपण पण करावं असं वाटलं नाही काय आहे पूर्वी जेव्हा थोडं भांगडी बिनगडी करत होतो आम्ही तेव्हापासूनचा हा शोक होता बाकी काय नाही मग ते आता राहिलं तर राहिलं ना ट्रेडमार्क राहिला माझा मग ट्रेडमार्क काढायचा कशाला शेट या सगळ्यांबरोबर तुम्हाला आणखीन एक शोक आहे तो म्हणजे नॅपकिनचा अजून पण आहे तो टाकत नाही टाकू शकत नाही माहिती आहे ना की बरेचशा लोकांनी माझ्या नेपकिनची वाहवा केले काही लोकांनी टीका केली परंतु नेपकिनमुळे मुळे काय चमत्कार आहे तो मग नंतर सांगाल तुम्हाला तुम्ही जेव्हा काय चमत्कार आहे सांगा कधी तुम्ही हात धुतले का दुसऱ्याचा रुमाला घ्यायचा तो कागद पुसायचा घाम आला तो, तो एक हा कसा आपला हात पुसायला विसायला घाम पुसायला त्यानंतर परत स्टाईल मारून काकेमध्ये घ्यायला रजनीकांत स्टाईल तुम्ही जो मारता रजनीकांत कुठं नाही आपण कुठं तुम्ही कमी नाही ना पण तिकडे येताना पण तुम्ही स्टाईल मारतच ना अशा काही सवयी असतात त्या ससास ती तुटत नाही तसे आम्हाला सवय लागली जसे पिणारे खाणारे असतात त्याला संध्याकाळची आठवण होते त्याच्या आम्हाला नॅपकिनातलं की मी विसरतो म्हणजे मला काहीतरी विसरल्या वाटतं असं आहे बाकी काय नाही बरं भरत शेट असं आहे आता परवा दोन दिवसापूर्वी देवेंद्रजी एका कार्यक्रमात म्हणाले की अजितदादांना मुख्यमंत्री करायचं तर पाच वर्षासाठी करू आता ह्या वाक्याने शिंदे गटातल्या आमदारांना टेन्शन नाही आलं काय नाही टेन्शन पण मग शिंद, शिंदे शिंदेचं समजा नाही पुढच्या वर्षी झाले मुख्यमंत्री तर काय म्हणजे असं काय नाही ना काय आम्ही काय सगळेच काय कोण अमरपट्टा घेऊन आलेलो आहे का कोणी काय हो काय हो जो चांगलं काम करेल तो होईल शिंदेसाहेबांची जर चांगलं कामाची दखल घेतली तर जनता परत करू शकतात हे असं काय नाही कोणी बोलून त्यांनी काय सांगितलं जर दादाना करायचं असलं तर मग आपण पाहू पाच वर्षासाठी पुढच्याला करू कधी करू असं नाही बोलले खुलासा त्यांनी केलेला आहे हे लक्षात ठेवा तुम्ही असं काय त्याला मीठ मसाला लावताना की जे सामान्य माणसाला खरंच वाटायला पाहिजे पण ठीक आहे त्याच्याशिवाय मग आम्ही तरी कसं तुम्हाला जास्त पाहू तुम्हाला जास्त जवळचे कोण वाटतात देवेंद्र फडणवीस का अजित पवार मार्मिक प्रश्न काय सांगायचं सगळेच सगळेच जवळचे आवडतात काय करणार आता कम्फर्टेबल कोणासोबत नाही शिंदे साहेब तर ते आता आमचं घरातली व्यक्ती आहे तो भाग वेगळा आहे परंतु देवेंद्र फडणवीस किंवा काय राजकीय कामकाज करायला मागायचं त्यांनी विचारलं कायमचा कोण शत्रू नसतो मित्र नसतो त्याप्रमाणे दादांचा स्वभाव गुण वेगळा आहे फडणवीस साहेबांचा वेगळा आहे आणि साहेबांचा वेगळा आहे आता आम्हा लोकांना काम करत असताना आम्हाला जर पुढच्या काही दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत असताना ह्या सगळ्यांनाच आवडून चालायचं असतं आता कधीकधी एक उदाहरण तुम्हाला द्यावंच लागेल मला डॉक्टर डायबिटीज झाल्यानंतर सांगतात कारल्याची भाजी खा मेथीची भाजी खा भेंड्याची भाजी खा कोणाला आवडते तुमच्यापैकी हो कार्याची भाजी भेंड्याची भाजी मेथीची भाजी पण करणार काय डायबिटीज झालं नाही खाल्लं तर तशा काही राजकारणातल्या गोष्टी आहेत काही का लोक आवडत नसले तरी पण आवडून घ्यावे लागते अच्छा हे उदाहरण असे काही उदाहरणं आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो जर तुम्हाला पुढं जायचं असेल तर चार पावलं मागा या आणि जम घ्या तर तुम्ही पुढं जाऊ शकता तुम्ही सगळ्या भाज्या खातोय आम्ही डायबिटीस आहे परंतु त्या डायबिटीस वरती मात करून आम्ही चाललोय आता मध्ये आम्ही पदार्पण केलंय आणि तरी पण अजून मी अठरा अठरा सोळा तास मी काम करतो घरी बायकोचं भानगड होते काय खाली जनता दरबारात बसलो ना निरोप पाटून पाटून थकते मग कधी ती येते न्यायला सकाळी कधी उठलोन जर समोर गेलो जनता दरबारात मग आंघोळ पण राहते सगळं राहतं बारा वाजतात आंघोळीला हे जनतेचं प्रेम आहे काय आम्हाला वाटतं पाच मिनटाचं काम आहे त्याला कशाला दोन तीन तास थांबवा तो बिचारा काय काम असेल विचारा निघून जाईल पण आता ह्याचं झालं का तू तुझं झालं का हे झालं का हे ही लाईन लागते आणि मग ते टाकून जाणं वाटत नाही मग अशी तुम्हाला सांगायचं राहिलं तीन वेळेला आमदार आहे लोक एकदा आमदार झाले त्यांनी मुंबईत रूम घेतले कॉलेज काढले पेट्रोलमध्ये सगळे काढले बरेचसे तीन वेळेला आमदार झाले तो असा नाही झालेला आहे एकही मुंबईमध्ये रूम नाही कोणाला विचारा भाड्याच्या रूममध्ये राहतो मी वीस हजार रुपयाच्या भाड्याच्या रूममध्ये अजूनही आत्ता आम्हाला जागा भेटले खारघरला चाळीस आमदारांनी सोसायटी करून तिचं अजून बांधकाम चालू आहे कधी वेळ माहिती नाही मनोहर आमदारने वसत रूम मदत तुटला तेव्हापासून आम्हाला भाडं मिळत होतं ते भाडं रूमवारी जायचं बॉम्बे हॉस्पिटल तिथं घेतलं आमच्या ह्याच्यात बसत नव्हतं एवढं भाडं देणं पण करणार काय कार्यकर्त्यांसाठी कारण आम्ही काय करतो इकडून चर्चगेटने येणारी लोकं तिकडून सी एस टीने येणारी लोकं तिकडून हार्बरने येणारी लोकं लोकांचं आम्ही बघतो लांब कुठं गेलो आपण तर मग काय करणार मग ते लोकं रेल्वेने ते जवळ तिथं कसे आम्हाला कनेक्ट होतील त्यांचे कामं असतील मंत्रालयात इकडं आणि आम्ही कुठंतरी लांब गेलो तिकडं तर त्या बिचारांना टॅक्सीने या बसने या हे नको लोकांनी आम्हाला तीन तीन वेळा लांब तर केलं एकदा पत्नीशी भानगड केली तिने माझ्याशी भानगड केली भानगड केली म्हणजे मुंबईला आलो आणि रूम मिळ ना डॉक्टर तपासायला आणले होते ट्रायडन फूल मरीन प्लाझा फूल ते दुसरं एक आहे त्याला आणलं ते फूल तीन हॉटेलमध्ये गेलो आमच्या बेचा पारा चढला फुले एक वेळा आमदार झाले त्यांनी रूम घेतले मुंबईत तुम्ही तीन तीन वेळेला आमदार आता रूम असता आपण नसतो का गेलो आपल्या रूमवर बोललो सॉरी आता असू दे बोलू गाडीमध्ये मग तिकडं कुल्या रूम भेटला साहेब मोठेपणा म्हणून नाही असे आम्ही चार रूम घेऊ शकलो असतो मुंबईत परंतु मला कोणी गरीब माणूस आला आणि त्याला मदत नाही केली तर मग आम्हाला चुकल्यासारखं का होतं काय पण ईश्वर पण असा आहे त्याची म्हण आहे तुमच्याकडं आलेलं काही पैसे त्यातले काही दानरुपी जर केलं तर तुमचे चल राहते त्याला वाळवी लागून जर ठेवलीत तर त्याचा उपयोग नाही आहे हे आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे आम्ही कधीच फिकीर करत नाही महिला थोड्या सेन्सिटिव्ह असतात पैसे थोडे मिळाले का थोडे कुठं लपून ठेवा साडी चोळीत कुठं आम्हाला देतात नंतर पण ते बरोबर त्यांचे आहेत आपण नाही त्यांना शंभर रुपये भेटले तर पंच्याहत्तर रुपये खर्च करतील पंचवीस रुपये तरी साठवण आपल्याला शंभर भेटले तर एकशे दहा रुपयाचं बिल करू आपण म्हणजे हा फरक आहे आणि त्या अनुषंगाने लोकांना कल्पना आहे की बऱ्याचशाच्या इथे गेलो तर खाली आता नाही आम्ही फार मोठी मदत नाही सांगत अगदी दोन हजार पाच हजार दहा हजार पंधरा हजार साधारण किती पैसे असे देता दे जशी परिस्थिती असेल तशी पाच पन्नास हजार रुपये लाखभर रुपये कधी कधी मी असल्यावरती तिथं नसलो मुंबईकडं असलो मग थोडं फरक तिला आपलं सांगतो दोन तीन महिला थोडा राग करतात कोणा असं आलं का मागायला तो त्यांचा स्वभाव गुण आहे तसं नाही तुमचा नाही काय सांगत तर अशा सगळ्या प्रकारे आमचं चाललेलं आहे वातावरण ह्याच्यात आम्ही कधीही असं हे करत नाही मनाला टोचून घेत काय नाही आता लोक काय चिडवतात हिनवतात सांगतात बोल एवढं काय काळजी करायचं कारण आहे बोलो शेवटी मंत्री मी होणार होतो बोलो झालीच होणार होतो मग त्यावेळेला होतोच ना पहिल्या वेळेला म्हणजे आता होणार आहे ना पण तो आत्ता नंतरची बाब झाली हो पण त्यावेळेला होणार होतो ना त्यावेळेला नाही झालं तेव्हा मला माझे कार्यकर्ते आणि मित्रमोटी टोचतात बोले तुम्ही चूक केली असं बोला आता झाली चूक बोला आता काय ठेस लागली घरातल्यांची काय भावना होती त्यावेळेला काय नाही घरातल्यांची काय नाही एक मुलगा आहे तीन मुली आहेत सगळ्यांची लग्न केलेली आहेत सेटल आहेत सगळे व्यवस्थित तीन दोन भाऊ आहेत माझ्या पाठचे एक गावी असतो शेती करतो एक माझ्याबरोबर खाली असतो शहराचे तिथं वडील वारले आई अजून आमच्याकडं आहेत तीन बहिणी आहेत त्यातली एक बहीण वारली दोन बहिणी आहेत त्यांचं व्यवस्थित आपल्या शेतकरी कुटुंबामध्ये एक ठाण्याला बहीण असते आम्ही असं गरीब कुटुंबात ना आम्ही आलेलो नाही जेव्हा तुम्ही मंत्रीपद सोडून आलात त्याग करून मंत्रिपद राबवणार ना थोडं चालतं ना आता कुठच्या महिलेला वाटत नाही काय उपास तपास आणि ते पूजा अर्चा करणं सोडून द्या नाही तुम्ही मी तुम्ही आजारी, आजारी पडा मी तुम्हाला सांगतो दादा आजारी पडतात त्यांच्या पदरात काहीतरी पडतात तुम्हाला नाही वाटत का नाही असं आपण ब्लॅकमेल करायला पाहिजे नाही ना आता बघा काही गोष्टी मनाशी घट्ट करून चालायला पाहिजेत ज्या वेळेला वातावरण आपल्याला समोर दिसतंय म्हणतात ना वारा येईल तशी पाठ द्यायची आणि प्रवाहाच्या विरोधात कधी जायचं नाही नदीचा प्रवाह जसा येतो तसा तुम्ही किती पोहून जाणार विरोध दिशेला नाही जाऊ शकत आपली जेवढी ताकद आहे तेवढंच उचलायचं आम्ही लोकांना सांगतो पण माझी तीस किलोची ताकद आहे उचलायची आम्ही पन्नास किलोचं कशाला ना आणि ते आमच्या गोरगरिबांना पटतं लक्षात आलं का मी तुम्हाला सांगितलं एकी लग्न मी चाळीस चाळीस लग्न एका दिवसात आम्ही तिघंजणं करतो आमचा मुलगा मिसेस आणि आम्ही वाटून घेतो मग कधी मुंबईला पण यावं लागतं लग्नाला काय कार्य ते पुण्याला यावं लागतं कधी सुरतला सुरतला आमचा भरणा मोठा आहे बडोद्याला आहे आम्ही जातो आता तर मग छोकऱ्याला पाठवतो तो पण थोडा हातभार लावतो थो। अजून एक जनरेशन आहे ना तर करतो आम्ही तो, तो तिकडं असला का मग तो त्याच्या मम्मीला त्रास देत नाही मग तो जातो पण आम्ही दोघं नसलो का मग तिला त्रास थोडा होतो पण करतात त्यांना माहिती आहे कोण नाही कोणतरी शेटच्या घरातलं येणार आणि मग ते लोकांना पुढं सांगतात शेवट बरं भरत शेठ माझे दोन छोटे प्रश्न आहेत तुम्ही गुवाहाटीला गेलात तिथनं परत आलात मग मुख्यमंत्र्याची मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली एकनाथ शिंदेसाहेबांनी ह्या कालावधीमध्ये संजय राऊत साहेब जर गप्प असते का। तर काय वेगळं चित्र असतं का किंवा संजय राऊत साहेब स्वतःच तुमच्या गटात असते तर काय चित्र असतं पहिलं तर प्रश्न असा आहे अनिल आपलं सॉरी मिलिंद नार्वेकर हे आम्हाला सुरतला भेटायला आले होते साहेबांना भेटायला आले होते जर ते साहेबांच्याच सल्ल्याने आले असतील स्वतः काय मिलिंद नार्वेकर स्वतःच्या सल्ल्याने तर येऊ शकत नाही एवढं सगळं झाल्यानंतर त्यावेळेला साहेबांनी साहेबांचं जे पद खारिज केलं जे काय नेतेपदाचं जे काय पद होतं गट नेत्याचं ते खारिज केलं त्यांनी मग त्यांना जर तुम्ही आमच्याकडे चर्चेला पाठवलं तर तुम्ही ते पद खारिज करताय ते थोडं आम्हाला खटकलं भले काय काय होईना आमची चर्चा सफल होईल असफल होईल काही त्यानंतर शि साहेबांनी थोडा विचार करायला पाहिजे होता पण ते गेले थोडे वेगळ्या ह्याच्यात मी मगही सांगितलं बाळासाहेबांनी ज्या अगोदरची काय अशी बंड झाली ती मोडून काढलीत तो त्या ह्याच्यावरती गेले पण ती वेळ तशी नव्हती शिंदे साहेबांनी जे काय आपलंसं केलं होतं आम्हा लोकांना आता तुम्हाला थोडक्यातच फक्त उदाहरणार्थ मलाही जायचं आहे की ज्या वेळेला महाडला महापूर आला महाडला दरड कोसळली चक्रीवादळ दर झालं त्यावेळेला शिंदेसाहेब येताना वादळ झालं पत्रे उडाले तेव्हा पत्र्याची एक गाडी त्यामध्ये कपडे दुसरी गाडी औषध पाणी तिसरी गाडी रॅशनिंग चौथी गाडी हे सगळं बरोबर घेऊन यायचे माझ्या इथं वादळ झालं आपलं महापूर आला दरड कोसळली तीन दिवस तिथं होते ठाण मांडून पूर्ण ठाण्याची टीम कमिशनर सहित पनवेलची सगळी ते जेटकिंगच्या त्या गाड्या ते खेचायचं आहे ना पाणी कचरा ते त्या मोठ्या चार चार कोटीची एक गाडी होती सगळं आणून क्लीन करून दिलं जर साहेब जर नसते त्यावेळेला तर आमचं म्हाडमध्ये रोग पसरला असता ह्याच्या माझा का... प्र, प्रश्न काय आहे की जर तुम्ही बंद केलं त्या कालावधी कालावधीमध्ये संजय राऊत साहेब जर गप्पा असते तर काय चित्र असतं किंवा जर तुमच्या बरोबर आहे या मताशी जर संजय राऊत गप्पा असते जास्तही नसतं आणि साहेबांनी पण थोडं समजून चालले असते उद्धवसाहेब तर कधीच तुम्ही बोलताय तर त्याच्यामध्ये काही थोडं पाठीपुढं घडामोडी झाले असत्या सांगू शकत नाही आहे राजकारण मी मगही सांगितलं ना कारण कसं का होता शब्दाला शब्द लागतो जर संजय राऊत जर असा बोलतो आहे तर आम्ही काय बांगड्या घातल्यात काय हा त्यातला अर्थ होतो ना शेवटी तो मर्द आहे का नाही आम्ही मर्द नाही का त्यालाच बोलायला लागतं ना आम्हाला काय बोलू शकत नाही म्हणजे हे शब्द त्यावेळेला तर उद्धव साहेबांनी त्याला सांगितलं तू जरा थांब मी जरा बघतो वेगळ्या पद्धतीने शेवटी आपलीच लोकं आहेत संघटनेच्या माध्यमातून पुढे गेलेले आहेत बाळासाहेबांचे ते शिवसैनिक आहेत मग ह्या ह्याच्यातून आम्हाला थोडं का आत्मीयता वाटल्या ते झालं असतं तर हे सगळं वेगळंच होत गेलं ना म्हणजे आम्हाला रेडे बैल काय ते नको नको ते त्यांनी शब्द म्हणजे हे थोडक्यामध्ये पोचणारे काही शब्द आलेत मग आमच्यातलं पण मर्द जागा झाला ना असं झालं ते तुम्हीच म्हणालात की राजकारणात कधी कोण कोणाचा पूर्णपणे त्यामुळे ही सगळी दुश्मनी परत दोस्तीमध्ये कधी परावर्तित होईल सांगू शकत नाही ना तुम्हाला मग सांगितलं ना राजकारण आहे आजही लिहून ठेवा कोणाला वाटलं होतं का की अजितदादा एवढ्या जलद आमच्याबरोबर येतील एक धरून झाला ना होत ना आता राजकारण आहे मी मग सांगितलं खेळामध्ये मागचा सामना हरता हरता पण जिंकलो काही सामने जिंकता जिंकता पण हरलो असे पण काही घडामोडी आहेत त्या दिवशी माहिती आहे ना याला बांगलादेशला त्या श्रीलंकेला अठ्ठावन्न का पन्नास धावामध्ये पन्नास धावे संपवून टाकलं खेळ आहे काय त्यामुळे आजचा मोठा नेता उद्याचा कोण काय असेल हे आज आम्ही नाही सांगू शकत तुम्हाला शुभेच्छा आ... मंत्रिपदासाठी तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आणि आभार कट्ट्यावरल्याबद्दल तुम्हाला तुम्हाला येणाऱ्या नवरात्रीच्या शुभेच्छा शुभेच्छा आणि आणि तुम्ही सगळ्यांनी देवीला आमच्यासाठी आम्ही देतो यानंतर माझा कट्ट्यावरती आता वेळ झाली इथेच थांबण्याची माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विल आणि बढेकर ग्रुप पावर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट बँक ऑफ महाराष्ट्र चंदुकका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड चितळे फ्लेवर्ड मिल्क सुधीर माणके लाईट हाऊस बरवा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ए बी पी माझा